जर दूध गरम करताना ते नासले तर बायकांचा मूड बिघडतो अनेक बायका दूध खराब झाले म्हणून बऱ्याच वेळा फेकून देतात जर आपल्यासह असे बरेचदा घडत असेल तर नासलेले दूध फेकून देण्याऐवजी स्वयंपाक घरातील काही हॅक्स वापरून पहा चला तर मग जाणून घेऊयात बहुतेक स्त्रिया नासलेल्या दुधापासून पनीर बनवतात आणि उरलेले पाणी फेकून देतात पण आपणास हे माहीत आहे का नाचलेल्या दुधाचे पाणी पौष्टिक घटकांनी परिपूर्ण आहे नासलेल्या दुधाचा वापर करून आपण केवळ आरोग्यच नव्हे तर देखील कशी वाढवू शकता ते जाणून घ्या जर रात्री ठेवलेले दूध सकाळी गरम झाल्यावर नाचले असेल तर ते फेकून देऊ नका पण त्यातून खवा बनवा खवा बनवण्यासाठी नाचलेले दूध एका भांड्यात गरम करून घ्या जोपर्यंत त्याचे पाणी आटत नाही जेव्हा पूर्णपणे पाणी आटल्यावर त्यात साखर घाला आणि थोडा वेळ शिजवा आपला खवा तयार आहे नाचलेल्या दुधापासून बर्फी बनवा नाचलेल्या दुधापासून खवा बनवून त्यात ड्रायफ्रूट्स टाकून बर्फीच्या आकारात कापून घ्या त्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा अर्ध्या तासानंतर टेस्टी बर्फी तयार आहे जेवल्यानंतर बर्फी खाण्याचा आनंद घ्या भाजीची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी देखील आपण नाचलेले दूध वापरू शकता ह्यासाठी तुम्हाला शिजवलेल्या भाजीमध्ये शेवटच्या क्षणी नाचलेले दूध टाकून त्याला शिजवायचे आहे असे केल्याने भाजीची ग्रेव्ही घट्ट आणि चवदार आणि पौष्टिक होईल नाचलेल्या दुधाने कणिक मळून घेऊ शकता या कणकेपासून बनणाऱ्या पोळ्या मऊ राहतात